सोलापूर ग्रामीण पोलीस कंट्रोल रूम येथून सर्व जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला तेलंगणा राज्यातून एक इनोवा कार नंबर DS09FG6878 ही चोरीला गेलेली आहे आणि तिचा शोध घ्यावा असं सर्व पोलिसांना माहिती गेली होती। सदरची माहिती आम्ही नाकाबंदीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कळवण्यात आली होती। 7:15 ही माहिती मिळाली होती। त्याच दरम्यान 8:15 आमच्या अहिल्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अहिल्या चौकातील नाकाबंदीचे कर्मचारी यांनी सदरची माहिती पाहिली होती आणि त्याप्रमाणे ते अशी कुठली गाडी येतात येते काय याचं निरीक्षण करत होते। त्याचवेळी त्यांच्यासमोरून सदरची गाडी जात असताना दिसली। त्यांनी हात केला परंतु ती गाडी न थांबता जोरात वेगाने वाकरीच्या दिशेने निघाली होती। तेव्हा एक खाजगी वाहन चालकांना थांबून पोलीस नाईक शिंदे यांनी त्या गाडीचा पाठलाग केला। त्या गाडीचा पाठलाग करत असताना त्या चालकाच्या लक्षात आलं की आपले पोलीस पाठलाग करत आहे। त्यावरून त्यांनी काही अंतरावरती शेताजवळ जाऊन वाकरीजवळच्या तिथं गाडी बंद करून तिथून तो शेतामध्ये पळून गेला। सदरची गाडी आणि ताब्यात घेतली आणि त्या आरोपीचासुद्धा शोध घेतला परंतु तो शेताच्या मुळे पळून गेल्यामुळे तो मिळून आलेला नाही। त्याचा शोध घेणे चालू आहे। सदरची कामगिरी ही प्रसंग अवधान राखून पोलीस नाईक शिंदे यांनी स्वतःजवळ तात्काळ गाडी उपलब्ध नसताना जाणाऱ्या गाडीला हात करून त्या गाडीच्या माध्यमातून पाठलाग करून ती गाडी पकडलेली आहे। अतिशय कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे।